नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द केमिस्ट्री फॉर ऑल। आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजचं लेक्चर विशेषतः अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी MHT CET ला समोर ठेवून प्रिपरेशन्स करत आहेत आणि सोबत JEE किंवा NEET ला सुद्धा एका साईड करून पॅरादली प्रिपेअर करायचा प्रयत्न करत आहे। सॉलिड स्टेटवरती आतापर्यंत विचारलेले काही गिनेचुने क्वेश्चन्स आपण आज घेत आहे। प्रश्नांचा आन्सर कसा काढायचं, लेवल काय असते, कुठल्या प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला ते सगळं आठवतं का जे आपण शिकलोय, रिव्हिजन आपली होते का, कन्सेप्ट प्लस PYQ असा तो कन्सेप्ट असणार आहे। तर सर्व लोक जॉईन झाले असतील असं कन्सिडर करतो आणि आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात करतो। सर्व विद्यार्थ्यांनी लेक्चर शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि गॅरंटी देतोय शेवटपर्यंत जर पाहसाल तर मजा येणार आहे। सर्व क्वेश्चन्स फार छान आहेत, मजा येणारे क्वेश्चन्स आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, माहीत पडून जाईल आपल्याला, आपली लेवल सुद्धा माहीत पडून जाईल तुम्हाला। क्वेश्चन जर आन्सर तुम्हाला येत असेल ना क्वेश्चनचं, तर लगेच तुम्हाला त्या प्रश्नाचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये लिहायचं, ठीक आहे। चला चालू करायचं मग। चल बहुत बढिया, सो स्टार्ट करेंगे बेटा। पहिला प्रश्न आहे आपल्या समोर, हाऊ मेनी टोटल स्पियर्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट इन BCC बॉडी सेंटर्ड। तर पहिले नावच दिलंय तुम्हाला बेटा, युनिट सेल ना, ऍक्च्युली तीन चार प्रकारच्या युनिट सेल असतात। पहिली सिंपल क्यूबिक वाली, दुसरी बॉडी सेंटर्ड वाली आणि तिसरी फेस सेंटर वाली। अशामध्ये असणाऱ्या ऍक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत हे आपण सर्वांना माहिती आहे आणि ते लक्षात आपण कसं ठेवतो बेटा, येस दॅट इज 1, 2 का 4 हे आपल्याला माहिती आहे। या फॉर्मॅटमध्ये आपण लक्षात ठेवतो 1, 2 का 4। तुम्हाला विचारलं काय, BCC मध्ये टोटल स्पियर ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल किती आहे, ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत। BCC मध्ये किती असतात बेटा, ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम 2। सो दॅट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज 2। सिम्पल आहे, व्हेरी गुड, बहुत बढिया, फार सोपा क्वेश्चन आहे। समजला असेल तर पुढे चालायला हरकत नाही, फार सोपा आहे, मजा येणार आहे। म्हणून मी सांगतोय की क्वेश्चनचा आन्सर जर तुम्हाला येत असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये टाकायचं, ABCD आग्रा बदलापूर चेन्नई डोलापूर पटकन आन्सरमध्ये सांगून द्यायचं, क्लिअर। चलो अगला सवाल, आणि आज तुम्हाला काही क्वालिटीचा प्रॉब्लेम येणार नाही, प्रॉपर सगळं सेटअप दिसत असेल तुम्हाला, आहे ना, रीड पण करता येत असेल बॅकग्राऊंडला आणि माझा चेहरा तो ऑब्विसली दिसायला पाहिजे, खूप जास्त उजेड करावा लागतो तेव्हा दिसतो। नेक्स्ट क्वेश्चन, MHT CET 2016 विचारला प्रश्न, आधीचा प्रश्न 2019 विचारलेला होता। फेस सेंटर क्यूबिक सेलमध्ये FCC मध्ये विचारलं कशामध्ये, FCC मध्ये, ठीक आहे। व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाईड, व्हॉल्यूम विचारलं तुम्हाला, व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे काय, स्पेस ऑक्युपाईड बाय एनी सबस्टन्स। बर, पहिले काय म्हटलं तुम्हाला, जो ॲटम आहे ॲटम, त्या ॲटमचा शेप कसा असतो बघा, स्पेरिकल शेप असतो, स्पेरिकल, स्पेरिकल म्हणजे भरीव गोळा असतो ना आपला, पूर्व पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतात ना तो गोळा, दॅट इज स्पेरिकल। तर याची जागा किती आहे, हा व्हॉल्यूम किती आहे हा तुम्हाला विचारले, कशामध्ये पण, FCC मध्ये। बघ, सर्वांना माहीत आहे व्हॉल्यूमचा जो फॉर्म्युला असतो ना रे, हा फॉर्म्युला असतो लहानपणी शिकलोय आपण 5वी 6वी 7वी मध्ये, दॅट इज 4/3 πr³। हा फॉर्म्युला सर्वश्रुत असेल, सर्व ज्ञात असेल। आता याच फॉर्म्युल्याच्या आधारावरती तुमचा प्रश्नाचा आन्सर तुम्हाला भेटून जाते। सर कसं भेटेल बघा, मला सांगा FCC मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असतात रे, 1, 2 का 4, 4 ॲटम्स आहेत। बरं, एका ॲटमचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला तुम्ही काढला 4/3 πr³, मग 4 ॲटमचा किती असेल बेटा, 4×4/3 πr³, इज दॅट ओके, दॅट इज 16/3 πr³ इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन। सो काय असेल बेटा आन्सर, काय असेल, काय असेल, काय असेल, ABCD 16/3 πr³, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन। चलो समझ में आया, थोड़ी हवा खाऊन घेतो, येस ऑर नो, येस ऑर नो, चला समजलं असेल तर पुढे जायला हरकत नाही। नेक्स्ट क्वेश्चन, चलो भैया आगे बढ़े, येस येस, नवा सवाल, ओके, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड। ओ हो, क्लासिफिकेशन वरती क्वेश्चन तुम्हाला विचारलं, विच अमॉंग द फॉलोइंग सॉलिड इज नॉन पोलार। प्रश्न आहे बेटा नॉन पोलार, म्हणजे जो पोलार नाही तो। बर, सर पोलार शब्दाचा अर्थ काय होते, पोलार म्हणजे पोल असलेला पोल, आणि पोल शब्दाचा अर्थ काय होतो बेटा, चार्ज। चार्ज किती असतात रे, दोन असतात ना भाऊ, एक असते पॉझिटिव्ह दुसरा असते निगेटिव्ह। पॉझिटिव्हला आपण कॅटायन म्हणतो आणि निगेटिव्हला आपण अनायन म्हणतो, हे झालं सगळं बेसिक जे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। बर, आता याच्यामधला नॉन पोलार कोण आहे असं तुम्हाला विचारलं, चला एक एक आपण चेक करूया, करायचं, चलो बढिया, बघा काय बघायचं, ओके,
पहिला ऑप्शन आहे बेटा हायड्रोजन क्लोराईड, म्हणजे काय रे एच सी एल, दिसत नसेल कदाचित हा पेन, ओ चलो सही आहे जो आहे वही रहने देते। बघ हायड्रोजन काय बेटा एक इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट आहे, म्हणजे याच्यावरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज येणार, आणि क्लोरीन हा इलेक्ट्रो निगेटिव्ह, तुम्हाला माहित आहे हॅलोजन्स हे फार इलेक्ट्रो निगेटिव्ह असतात, पॉझिटिव्ह एलिमेंट असतात है ना, त्यामुळे त्याच्यावरती येणार निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह इन द सेन्स इलेक्ट्रॉनसाठी पॉझिटिव्ह आहे, त्यांना इलेक्ट्रॉन पाहिजे स्वतःकडे है ना। सो एस सी एल वरती पार्शल पॉझिटिव्ह आणि पार्शल निगेटिव्ह आहे आणि म्हणून आपण याला पोलार म्हणणार। आपल्याला विचारलंय काय बेटा नॉन पोलार विचारलं। दुसरा बेटा सल्फर डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड म्हणजे काय रे एस ओ टू, याला म्हणायचं सल्फर डायऑक्साइड। तुम्हाला आन्सर आलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता बरं, ठीक आहे ना। चलो सल्फर डायऑक्साइड काय असतं बेटा, फॉर्म्युला कसा काढायचा, एस डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ। काय सर तुम्ही बरोबर स्ट्रक्चर काढलं आहे का, काय हे स्ट्रक्चर बरोबर आहे, डिपेंड करते कशावरती, याच्यावरती लोन पेअर किती आहेत, कोणावरती, सल्फरवरती, कारण काय सल्फर हा सेंट्रल ऍटम आहे। बर सर सल्फरचा ॲटॉमिक नंबर माहीत पाहिजे किती आहे, येस दॅट इज 16। रिक्त म्हणजे काय बेटा 2.8.6, म्हणजे सल्फरकडे टोटल बाहेरच्या शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत। बर मग आता जर 6 इलेक्ट्रॉन्स आहेत तर इथं इलेक्ट्रॉन किती खर्च झाले तरी, 1, 2, 3, 4, 5 अँड 6, म्हणजे याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहेत आणि एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो, रिकम्सोट इलेक्ट्रॉन, दॅट इज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन। याच्याकडे लोन पेअर आहे त्यामुळे हे स्ट्रक्चर असं नाही, हे स्ट्रक्चर काय बेंट शेप स्ट्रक्चर आहे असं, है ना, थोडंसं बेंट झालेलं स्ट्रक्चर आहे, इथं लोन पेअर आहे बरोबर ना। मग आता जे बेंट झालेलं स्ट्रक्चर असतं ना बेटा, त्या बेंट झालेल्या स्ट्रक्चरवरती चार्ज असतो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, बरोबर की नाही, त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की हे नॉन पोलार स्ट्रक्चर आहे, हे सुद्धा पोलार आहे। बर म्हणजे पहिलं नव्हतं, दुसरं नाही आहे, तिसरं स्ट्रक्चर वॉटर, पाणी जल माहिती आहे सर्वांना आपल्याला। बर आता या स्ट्रक्चरमध्ये काय महत्त्वपूर्ण आहे, काय लक्षात ठेवायचं आहे बेटा आपल्याला, बघा बर काय असतं वॉटर स्ट्रक्चर, ऑक्सिजन महत्वाचा आहे, सेंट्रल आयटम आहे, बरोबर की नाही। बर मग आता याच्यामध्ये ऑक्सिजन जो आहे याचं स्ट्रक्चर काढायचा प्रयत्न करू, ऑक्सिजन आहे, याला 2 हायड्रोजन लागलेत, काय सर हे असं स्ट्रक्चर आहे का, चेक करावं लागेल, कधी चेक केला जाईल बेटा, चेक कधी केला जाईल, जेव्हा तुम्हाला लोन पेअर किती आहेत हे माहिती पडते। बर सर लोन पेअर किती माहिती कशा पडायच्या, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर दॅट इज 8, 2.6, म्हणजे ऑक्सिजनच्या बाहेरच्या शेलमध्ये सुद्धा 6 इलेक्ट्रॉन आहेत। खर्च किती झालेत रे, 1, 2, उरले किती, 3, 4, 5, 6, म्हणजे 2-2 लोन पेअर आहेत। तुम्हाला माहिती आहे लोन पेअर केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण शिकलोय, लोन पेअर जिथं जिथं असते तिथं तिथं बेंट स्ट्रक्चर असते, आणि जिथं जिथं बेंट स्ट्रक्चर असते तिथं पार्शल पॉझिटिव्ह आणि पार्शल निगेटिव्ह चार्ज येतो, म्हणजे हे सुद्धा पोलार आहे। उरला कोण रे, कार्बन डायऑक्साइड। सर हे कसं काय नॉन पोलार असेल, कार्बन डायऑक्साइड तिच्यामध्ये सुद्धा कार्बन आहेत, 2 ऑक्सिजन आहेत, सर इथं सल्फर सोबत 2 ऑक्सिजन होते, ऑक्सिजन सोबत 2 हायड्रोजन होते, हे दोन्ही तर नॉन पोलार आहे, दोन्ही तर पोलार आहे, आणि हे नॉन पोलार कसं काय असेल याचं कारण आपल्याला समजून घ्यायचं। बघा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, बर सर बजेट काय, लोन पेअर शोधा, कुठे शोधाल, चेक करायचे सर लोन पेअर कशा शोधतात, ॲटोमिक नंबर किती आहे कार्बनचा, 6, 6, म्हणजे काय 2.4, म्हणजे कार्बनच्या बाहेरच्या शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, आणि म्हणून 4 पैकी किती इलेक्ट्रॉन खर्च झालेत रे, 1, 2, 3, 4, 4 बॉन्ड बनलेले आहेत आणि म्हणून 4 इलेक्ट्रॉन खर्च झालेले आहेत। एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे का सर, देर इज नो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन, आणि एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन नसल्यामुळे बजेट काय बेटा याच्यावरती, हे जे लोन पेअर आहेत किंवा हे जे ऑक्सिजन आहेत हे बरोबर एकमेकांच्या ऑपोजिट एका रेषेमध्ये राहतील, म्हणजे हा कार्बन, हा ऑक्सिजन आणि हा ऑक्सिजन असे एक रेषीय स्ट्रक्चर असेल, ज्याला लिनियर स्ट्रक्चर म्हणतात, आणि तुम्हाला माहिती आहे लिनियर स्ट्रक्चर असलं कार्बनवरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आपण कन्सिडर करू, ऑक्सिजनवरती निगेटिव्ह, आणि तुम्हाला माहित आहे कुठून कुठपर्यंत घ्यायचं असतं बेटा, पॉझिटिव्ह पासून तर निगेटिव्ह पर्यंत, व्हेक्टर माहिती आहे सर्वांना, प्लस पासून मायनस पर्यंत, मग इथं सुद्धा काय असेल प्लस पासून तर मायनस पर्यंत। आता 2 ऑपोजिट व्हेक्टर आहेत, फिजिक्स शिकलेले आहात सर्व, 2 ऑपोजिट व्हेक्टर असतील एकमेकांना त्याचं मॅग्नेट्यूड सारखं असेल तर ते क्रॉस करून टाकतात, याचा अर्थ दोन्ही वेक्टर +10 -10 काय करते एकमेकांना कट करून टाकते, सो देर इज नो नेट चार्ज, चार्जच नाही,
पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही. कारण काय? कारण दोन एकमेकांच्या विरोधी व्हेक्टर आहेत, ते एकमेकांना क्रॉस करतात, कट करतात. आणि म्हणून आपण काय म्हणतो की कार्बन डायऑक्साइड हे स्ट्रक्चर नॉन पोलार स्ट्रक्चर आहे. समजलं सर्वांना? येस ऑर नो? काही दिक्कत बेटा? क्लिअर का? चलो आगे बढे. मग या प्रश्नाचा आन्सर काय असेल? MSTCET 2016 मध्ये विचारलेला प्रश्न होता. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. चलो अगला सवाल. गुजरात CET शेजारचं राज्य आहे आपल्या बरोबर, आहे की मोदीजींचं राज्य. तसा आता पूर्ण देशच त्यांचा आहे, पण ठीक आहे, गुजरात पासून बिलॉंग करतात. 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. चला करायचं सॉल्व्ह करा. तुमचा आन्सर आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्यांचं नसेल आलं त्यांना आपण इथं बघूया. इफ द एज ऑफ बॉडी सेंटर, इथं महत्वाच्या गोष्टी दिल्या आहेत. एक तर बॉडी सेंटर तुम्हाला सांगितलंय की बस स्ट्रक्चर आहे BCC. दुसरं त्याची एज दिली आहे, किती आहे म्हणते रे? 400 picometer. एज किती आहे? एज म्हणजे काय बेटा? ए इज इक्वल टू 400 picometer एवढं तुम्हाला दिलंय. बट व्हॉट विल बी दी अप्रॉक्सिमेट विचारली, म्हणजे तुम्हाला कसं क्लिअर कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता नाही. रेडियस म्हणजे आर इज इक्वल टू किती. चल हो जाओ शुरू. बर कशामध्ये विचारले? पिकोमीटरमध्येच विचारले. क्वेश्चन पण पिकोमीटरमध्ये, आन्सर पण पिकोमीटरमध्ये. युनिट कन्वर्जन करायची आवश्यकता नाही. चला काय आन्सर असेल पटकन सांगा. काय करायचं? बीसीसी म्हटलं म्हणजे बरं. हां, इथं आणखी एक गोष्ट, तीन गोष्टी असतात बघा. सिम्पल, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड. या तिघां ठिकाणी तुम्हाला रेडियस आणि काय म्हणत आहे मी तुम्हाला, हां, एज लेंथ आणि रेडियस या दोघांच्या मधातलं रिलेशन आपल्याला माहिती पाहिजे. बरं, सिम्पलसाठी काय असतं बेटा? ए इज इक्वल टू 2R. हा दिसत आहे का पेन तुम्हाला पण? बरं, बीसीसी साठी काय असेल बेटा? 4R इज इक्वल टू √3A. आणि इकडे खाली काय असेल? 4R इज इक्वल टू √2A. आणि लक्षात सर्वांच्या, असा हा बजेट. बरं मग आता रे, बरं महत्वाची गोष्ट अशी आहे की इथं तुम्हाला दिलेलं काय? बीसीसी. मग बीसीसीचा फॉर्म्युला तुम्हाला उचलावा लागेल, बरोबर ना? 4R इज इक्वल टू √3A. व्हॅल्यू कोणाची दिली? ए ची. काढायची कोणाची? आर ची. चला काढा. आर इज इक्वल टू √3 ची व्हॅल्यू किती रे? 1.7. एम राईट? मल्टीप्लाइड बाय ए किती आहे रे? 400 अपॉन हा जो 4 मल्टिप्लिकेशन मध्ये होता तिकडे पाठवून दिला, बरोबर ना? गेला कुठं? डिवाइड मध्ये. सो आर इज इक्वल टू 4 हे किती झाले बेटा? 100 झाले. कटलं ना? बरोबर ना? आता 100 मल्टिप्लाइड बाय 1.7 किती येते आन्सर रे? यस यस यस, 173 इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. सर इथं तो 1.7 घेतला, ऍक्च्युली 1.73 अशी व्हॅल्यू येते √3 ची. माहित पाहिजे आपल्याला दोघांच्या व्हॅल्यू माहित पाहिजे. √3 इज इक्वल टू 1.7 आणि √2 इज इक्वल टू 1.41. 73 आणि 741 अशी व्हॅल्यू आहे ते माहिती असायला पाहिजे आपल्याला. सो अशा प्रश्नाचा आन्सर काय असायला पाहिजे बेटा? ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. चला समजलं सर्वांना? येस ऑर नो? करेक्ट आहे. बहुत बढिया, ठीक आहे. चलो अगला सवाल, नेक्स्ट प्रश्न. क्लियर ना? चलो व्हेरी गुड. व्हाट इज द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ अरेंजमेंट इन बॉडी सेंटर्ड युनिट? सर पॅकिंग इफिशियन्सी विचारली बेटा बीसीसी मध्ये. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे किती ऍटम्सनं किती जागा पॅक करून ठेवलेली आहे एखाद्या युनिट सेलमध्ये. सर युनिट सेल कशी असते? युनिट सेल चला अशी असते. युनिट सेल तर नाही बेटा, डायरेक्ट आपल्याला काढावं लागेल, ठीक आहे. चलो देखो भैया, हे आपकी युनिट सेल आहे. बर, याच्यावरती ॲटम कसे प्रेझेंट असतात? ॲटम असे प्रेझेंट असतात, असे. दिस इज 1. सपोज असं कन्सिडर करा की हे सिम्पल क्युबिक आहे, समजून सांगण्याकरता सांगतोय. फक्त डायग्राम आता अशीच येते, प्रॉपर अशी नसते. हां, दोन्ही ॲटम एकमेकांना टच करतात, त्याच्यासाठी आपल्याला डायग्राम प्रॉपर काढावी लागेल, ठीक आहे. छोड दो. तर अशी प्रकारची आपण एक इमॅजिनरी डायग्राम इथं काढली, ठीक आहे. तर झालं काय की बा, या ॲटम्सचा बराचसा भाग बाहेर आहे तुमच्या युनिट सेलच्या, आणि खूप कमी भाग असा आहे बघा तो तुमच्या ॲटम्सचा युनिट सेलच्या आतमध्ये आहे. हा बघा, इथं आतमध्ये आहे, इथं आतमध्ये आहे, इथं आतमध्ये आहे ना? बघा हा भाग जो आहे ना, हा तुमच्या सर्व ॲटम्सचा आतमध्ये आहे प्रेझेंट, बरोबर की नाही? मग हा आतमध्ये किती पर्सेंट भाग आहे त्याला काय म्हणतात बेटा? पॅकिंग इफिशियन्सी, बरोबर. चल मग विचारलं काय? बॉडी सेंटरची किती आहे? लक्षात काय ठेवायचं? एकदम सोपं आहे बघा, तिघांची सुद्धा पॅकिंग इफिशियन्सी. सिम्पल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि फेस सेंटर्ड क्युबिक, काय असते पॅकिंग इफिशियन्सी बघा. याची असते 52, याची आहे 68 आणि याची आहे 74.
बरं, पॅकिंग इफिशियन्सी माहीत पडले की पर्सेंटेज व्हाईट सुद्धा माहिती पडतं. सर पर्सेंटेज व्हाईट म्हणजे काय, किती टक्के जागा ही रिकामी आहे, म्हणजे काय 100 मधून 52 मायनस करा, नियर अबाउट 48 हे सुद्धा पॉईंट मध्ये असतं, आपण शॉर्टकट घेतोय. इथं किती 32 आणि इथं किती बेटा 26. हे काय झालं पॅकिंग इफिशियन्सी, हे काय झालं पर्सेंटेज व्हाईट. ठीक आहे, हे सुद्धा पर्सेंटेज पॅकिंग इफिशियन्सी म्हणतात त्याला. बघ आता कुठलाही क्वेश्चन विचारू द्या, आपल्याला सहज आन्सर येऊन जाईल. 2019 प्रश्न आहे गुजरात सीईटी मधला. क्लिअर, चलो बहुत बढिया. बरं, आन्सरने सांगितलं आपण, पॅकिंग इफिशियन्सी विचारली बीसीसीची, किती असेल बेटा बीसीसीची पॅकिंग इफिशियन्सी 68, दॅट इज ऑप्शन नंबर बी. क्लिअर, तुमचे आन्सर्स आले की पटकन कमेंट बॉक्समध्ये टाकून द्यायचे, सर्वात लवकर ज्याचा आन्सर आला त्यांनी पटकन कमेंट बॉक्समध्ये टाकून द्यायचं. चला पुढे, केरला सीईटीचा प्रश्न आहे. केरला भारतातलं सर्वाधिक सुशिक्षित राज्य आहे आणि तिथला प्रश्न आपल्याला विचारलाय. ठीक आहे, तिथल्या सीईटीच्या एक्झामिनेशन मधला तिथला प्रश्न, म्हणजे तुम्ही म्हणाल बा केरळच्या बद्दल विचारलाय का, नाही. ठीक आहे, आपल्या सिलेबस बद्दल आहे, क्युबिक सिस्टीम बद्दल विचारलाय. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ पार्टिकल ऍट द एज सेंटर, एज सेंटर आपण डायग्राम काढली होती का, डायग्राम काढली होती, नाही ठीक आहे राहू देऊ, नवीन डायग्राम काढून देऊ. एज सेंटर वरती तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन विचारलंय. ओ हे काय कर दिया मैंने, एज सेंटर वरती कॉन्ट्रीब्युशन आपल्याला विचारलंय. ठीक आहे, चलो बात बढिया. एज सेंटर वरती कॉन्ट्रीब्युशन बघून घ्या, सर्वच कॉन्ट्रीब्युशन मी तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, सगळ्यात पहिले एज सेंटर म्हणजे काय, बघा ही तुमची एज आहे आणि याच्या सेंटरला म्हणजे इथं ॲटम असला पाहिजे. ॲटम कुठे आहे आपला, चलो ए वाला ॲटम चला. ठीक आहे, हे झालं तुमचं एज सेंटरचं कॉन्ट्रीब्युशन, बरोबर की नाही. हा आता किती असते एज सेंटरचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला काढायचं. बघ हा जो ॲटम आहे आपल्या सेलमध्ये असेल, बरोबर ना, या सेलच्या बरोबर मागच्या साईडला एक सेल असेल, दोन झाल्या, याच्या वरती एक सेल असेल, तीन, आणि मागच्याच्या वरती एक सेल असेल, चार. म्हणजे एक सिंगल ॲटम चार युनिट सेलमध्ये, याचा अर्थ 4:1 इज द कॉन्ट्रीब्युशन फॉर पार्टिकल जो की एज सेंटरला प्रेझेंट आहे. इज दॅट ओके? बरं सर, याचंच विचारतील का, नाही. भरपूर कॉर्नरच्या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, दॅट इज 1/8. सेंटर बॉडी सेंटरच्या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1/1 त्याला म्हणता येईल आपल्याला. हा आणखी काय राहिलं, येस दॅट इज फेस सेंटर राहिलं ना, फेस सेंटरचं कॉन्ट्रीब्युशन किती असेल, भिंतीवरती आहे ना, अर्धा भिंतीवरती. बघा हा पॅनल आहे, पॅनलवरती एक ॲटम ठेवला आहे, पूर्ण इथं घालून दिला आपण, अर्धा आपल्या आतमध्ये अर्धा तिकडच्या पॅनलच्या मागच्या रूममध्ये, म्हणजे काय झाला 1/2, दोन रूममध्ये एक ॲटम आहे ना. राहिलं काय एज सेंटर, एजचं पण आपण पाहिलं, दॅट इज 1/4. चलो क्लिअर आहे, येस ऑर नो, ॲन्सर काय असेल, 1/4, दॅट इज ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. सिम्पल आहे का, येस ऑर नो, चला क्लिअर, जस्ट अ सेकंड, बहुत बढिया. ठीक आहे, चलो गर्मी बहुत हो रही आज, पुढे चालायचं, नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न गुजरात सीईटी. ठीक आहे, बर 2014 क्वेश्चन आहे, तेव्हा तुम्ही होते ऑब्विसली, असायलाच पाहिजे. द ॲटम्स ऑफ एलिमेंट वाय फॉर्म्स एच सी पी, हेक्झागोनल पॅकिंग म्हणते. ठीक आहे, हा वाय आहे, यानं काय तयार केलं म्हणते, एच सी पी तयार केलं म्हणते. ठीक आहे, अँड द ॲटम्स ऑफ एक्स, एक्स बद्दल काहीतरी बोललाय, एक्स ऑक्युपाइज 2/3, काय म्हणते, एक्सचे कंडिशन काय 2/3. पहिले वाय बद्दल बघून घ्या, वायनं एच सी पी म्हणजे काहीतरी ॲटम्स त्याच्यामध्ये असतील, किती असतील माहित नाही, असं कन्सिडर करा की एन ॲटम आहेत, किती आहेत, एक्स कन्सिडर करा, काही हरकत नाही. चला एक्स ॲटम्स आपल्याकडे आहेत, कशाचे, एस सी पीचे, आणि पुढे काय म्हणते, एक्सचं कंडिशन काय 2/3 ऑफ कोणाचे रे, ऑफ टेट्राहेड्रल व्हाईट. आता व्हाईट किती प्रकारचे असतात, जनरली दोन प्रकारचे, पहिला आहे टेट्राहेड्रल व्हाईट आणि दुसरा आहे ऑक्टाहेड्रल व्हाईट. टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल मध्ये काय फरक आहे, जेवढे नंबर ऑफ ॲटम्स आहेत तेवढेच टेट्राहेड्रल व्हाईट असतात, सॉरी ऑक्टाहेड्रल व्हाईट असतात, आणि जेवढे नंबर ऑफ ॲटम्स आहेत त्याच्या दुप्पट टेट्राहेड्रल व्हाईट असतात. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे, टेट्राहेड्रल ॲटमच्या दुप्पट. ॲटम किती आहेत रे, एक्स, मग टेट्राहेड्रल किती असतील, एक्सच्या दुप्पट. क्लिअर सर्वांना, बहुत बढिया. चला इकडे काय बेटा, एक्स आहे, तिकडे काय 2^4 x/3, एक्स एक्स कॅन्सल झाला, या साईडला 1 आहे, दुसऱ्या साईडला 4/3 आहे. डिनोमिनेटर आपल्याला पाहिजे नाही, मल्टिप्लाइड बाय डिनोमिनेटर करा, किती आहे डिनोमिनेटर बेटा 3,
इकडे मल्टीप्लाय करायचं, इकडे पण मल्टीप्लाय करायचं, थ्री थ्री कॅन्सल झालं, 3:4 हे आपला आन्सर, म्हणजे वाय आहे 3 टाइम्स आणि एक्स आहे 4 टाइम्स. वाय 3 टाइम्स, एक्स 4 टाइम्स, नाही आहे का ऑप्शन आपल्याकडे? वाय 3 टाइम्स, एक्स 4 टाइम्स, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. जमला का बजेट? येस ऑर नो? सिंपल आहे, बस ही टेक्निक वापरायची. या टेक्निकने आपल्याला खूप सिंपल, एकदम शॉर्टकटमध्ये आन्सर आपल्याला काढता येते. सुरुवातीला एक्स कन्सिडर करायचा, नंतर मग त्याच्या सुरुवातीला वाय कन्सिडर करायचा, त्याच्या अकॉर्डिंग एक्स कन्सिडर करायचा. चलो क्लिअर? येस ऑर नो? येस ऑर नो? चला पुढे चालायचं, चालायचं ना. चलो व्हेरी गुड, नेक्स्ट क्वेश्चन. अगला सवाल भैया, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ आयटम्स पर युनिट सेल इन एफसीसी? की काय म्हणते बेटा, एक्झॅक्ट डिफरन्स विचारला. डिफरन्स म्हणजे मायनस. कशामधला रे? नंबर ऑफ आयटम्स, नंबर ऑफ आयटम्स कोणामध्ये म्हणते? एफसीसी मध्ये. बघा क्वेश्चन विचारला काय, एफसीसी मध्ये किती आयटम आहेत? मायनस नंबर ऑफ आयटम्स पर युनिट सेल ऑफ बॉडी सेंटर्ड बीसीसी मध्ये किती आयटम्स आहेत. म्हणजे एफसीसी मधून बीसीसीचे आयटम मायनस केले की तुमच्या क्वेश्चनचा आन्सर आलं. आता सर्वांना माहिती आहे एफसीसी मध्ये किती आहेत, बीसीसी मध्ये किती आहेत, 1, 2 का 4, याच्यात 2 असतात, याच्यात 4 असतात. सो 4 - 2 इज इक्वल टू 2 इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ऑप्शन नंबर ए इज द परफेक्ट आन्सर. चला कळलं का? येस ऑर नो? सो सिंपल. चलो आगे बढे, येस ऑर नो? चला पुढे चालायचं. व्हेरी गुड, बहुत बढिया. चलो तेलंगणा स्टेट, हा टी एस म्हणजे तेलंगणा स्टेट. ओके, हे काय? इंजिनिअरिंग अँड मेडिकल कॉमन एंट्रन्स टेस्ट असं काहीतरी आहे, ठीक आहे. ओके, 2015 प्रश्न आहे. प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे, कधीचा आहे हे महत्वाचा नाही आहे, ठीक आहे. अ कंपाऊंड इज फॉर्म बाय एलिमेंट एक्स. अ कंपाऊंड इज फॉर्म बाय एलिमेंट एक्स, सॉरी फॉर्मलिंग होत आहे थोडस. अँड वाय, एक्स जो आहे हा कॅटायन आहे म्हणते, म्हणजे पॉझिटिव्ह वाला आहे. आणि वाय जो आहे हा एनआयन आहे म्हणजे निगेटिव्ह वाला. आयन्स ऑफ वाय फॉर्म सीसीपी. वाय काय म्हणते बेटा? सीसीपी पॅकिंग वाला आहे. काय म्हटलं त्यांनी, एक्स म्हटलं की वाय म्हटलं? आयन्स ऑफ वाय म्हटलं, वाय म्हणते सीसीपी वाला आहे, ठीक आहे, लक्ष ठेवायचं. बर, अँड आयन्स ऑफ एक्स ऑक्युपाय ऑल द ऑक्टाहायड्रल व्हॉइड. ओहो, पहिले कन्सिडर करा सीसीपी मध्ये किती आहेत, एक्स आयटम आहेत माहित नाही किती आहे. बर, पुढे काय म्हणते? हा इकडे किती असतील, एक्स साठी काय सांगितलं त्यांना? एक्स साठी सांगितलं बेटा ऑक्युपाय ऑक्टाहायड्रल व्हॉइड. आता सांगितलं आपण ऑक्टाहायड्रल व्हॉइड किती असतात रे? जेवढे तुमचे नंबर ऑफ आयटम. नंबर ऑफ आयटम किती आहेत रे? एक्स. ऑक्टाहायड्रल व्हॉइड किती असतील रे? एक्स. म्हणजे 1:1 इज द करेक्ट रेशो फॉर दिस क्वेश्चन. 1:1 एक्स 1 वाय 1. क्लिअर? हा, इज दॅट ओके? समजलं का? जेवढे नंबर ऑफ आयटम्स आहेत तेवढेच ऑक्टाहेडल व्हॉइड आहेत. जेवढे नंबर ऑफ आयटम आहेत त्याच्या दुप्पटनं ऑक्टाहेडल व्हॉइड आहे. चला पुढे चालायचं. फार सोपे प्रश्न असतात अशा प्रकारचे. चलो आगे बढे भैया, नेक्स्ट क्वेश्चन. ओहो, सेम पॅटर्न आहे. चला करा सॉल्व. JEE मेन 2019 कसा काय आलायचं? चुकून आला असेल, ठीक आहे, करा करा सॉल्व. सोपा प्रश्न आहे, काही अडचण नाही आहे. 2019 प्रश्न आहे. एलिमेंट बी फॉर्म सीसीपी. बी जो आहे, बी हा बी काय करते म्हणते? सीसीपी तयार करते. बर, हा पुढे ए ऑक्युपाय. हा थांबा, रुको जरा, सबर करो. ए जो आहे, ए ऑक्युपाय हाफ ऑफ द ऑक्टाहेडल. ओ भाई, रुक रुक रुक, काय म्हणते? हा हाफ ऑफ द ऑक्टाहेडल. हाफ ऑक्टाहेडल जेवढे असतील त्याच्या हाफ. काय म्हणणं याचं? हाफ ऑफ ऑक्टाहेडल व्हॉइड. बर सर, बी किती आहेत? एक्स असतील ना, माहित आहे का किती आहेत आपल्याला? नाही. बर, मग एचं काय? ऑक्टाहायड्रल व्हॉइड किती असतात? जेवढे नंबर ऑफ आयटम आहेत, आयटम किती आहेत? एक्स. पण त्याच्या हाफ म्हणते ना, हाफ म्हणजे काय? मल्टीप्लाइड बाय 1/2. सो इकडे एक्स असेल तर इकडे एक्स बाय 2 आहे, म्हणजे इकडे 1 असेल तर इकडे 1/2 आहे. सर डिनोमिनेटर सारखा ठेवत नसतात, मग काय करायचं? मग डिनोमिनेटर सारखा ठेवायचं आणि त्यांना मल्टीप्लाय करायचं. कशानं मल्टीप्लाय करायचं? मल्टीप्लाइड बाय 2 या साईडला, मल्टीप्लाइड बाय 2 या साईडला, बरोबर. मग आता हा 2 कॅन्सल झाला, या साईडला 2 आहे. बरं, बी किती वेळा आहे बेटा? 2 टाइम्स. ए किती वेळा आहे बेटा? 1 टाइम्स, बरोबर की नाही? बर, काय म्हणते? बरोबर ना? आणखी काही दिलं होतं का? बी फॉर्म सीसीपी, ए ऑक्युपाय हाफ ऑफ द ऑक्टाइडल व्हॉइड, व्हाइल ऑक्सिजन आयटम आहे
हां बरं, ऑक्सिजन पण दिलाय. एक मिनिट हां, ठीक आहे रुको जरा सबर कर. ऑक्सिजन पण दिलाय, ऑक्सिजनवर माझं लक्ष नाही, तुम्ही काढायला पाहिजे होता आतापर्यंत. ऑक्सिजन काय म्हणते? ऑक्सिजन ऑक्युपाय ऑल दी टेट्राहायड्रल व्हॉइड. म्हणजे काय रे टेट्राहायड्रल व्हॉइड? किती असतात ऍटमच्या दुप्पटनं? ऍटम किती आहेत? एक्स. म्हणजे त्याच्या दुप्पटनं 2x. है कि नाही? 65 माईक चालू आहे ना? हां ठीक बरोबर. बरं मग इथं काय होतं? फक्त इथं होतं 2x, इकडे झाला बेटा एक्स, एक्स बाय टू. 2x मल्टिप्लाइड बाय आपण 2 केलं, या साईडनं पण 2 ने केलं, इकडे पण 2 ने मल्टिप्लाय करून टाका. हे काय झालं? 4. इकडे किती रे? 1. इकडे किती? 2. काय झालं सांगावे? 2. इथं 2 वर आलं. इथं किती आहे? 1. तिकडे किती आहे? 4. 2 1 4. 2 1 4. 2 1 4. एक मिनिट हा लक्षात ठेव जा. बी किती आहे? बी उरला आपल्याकडे 2 टाइम्स. बी आहे 2 टाइम्स. बी टू हा घटला. ठीक आहे. ए किती आहे म्हणते? ए ए आहे आपल्याकडे 1 टाइम. ए पाहिजे आपल्याला 1. हा घटला. ए पाहिजे आपल्याला 1. हा घटला, हा घटला. चलो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. फॉर तसे आपलं आलंय बघा, हे बी आहे, हा ए आहे आणि हा ओ आहे. चला क्लिअर. प्रश्न नीट वाचायचा, आन्सर प्रॉपर येऊन जाते. मी विसरून गेलो होतो इकडे पुढे काहीतरी दिलंय आणखी. है ना? चलो क्लिअर. येस ऑर नो? येस ऑर नो? चलो बहुत बढिया. आगे बढे. सीईटीच्याच याच्यामध्ये आला, पण तशाच टाईपचा क्वेश्चन आहे. थोडासा लेंदी करून दिला, काही अडचण नाही. समजलं असेल ना तुम्हाला? काही अडचण आहे का? टेट्राहेड्रल व्हॉइड म्हणजे नंबर ऑफ आयटम्सच्या दुप्पटनं. ऑक्टाहेड्रल म्हणजे जेवढे आयटम्स आहेत तेवढेच. पण असं काही सीसीपी एचसीपी असं काही दिलं असलं समजा, तर त्याला एक्स कन्सिडर करून घ्यायचं. नाही तर मग बीसीसी असलं तर आपल्याला माहितीच आहे 2 आहे, एफसीसी असलं तर आपल्याला माहित आहे 4 आहे. बरोबर की नाही? चलो पुढे चालायचं. चलो बढिया, व्हेरी गुड, नीट यूज. ठीक आहे येऊ द्या, काही अडचण नाही. येऊ द्या, आधी जेई झाला नंतर नीट झाला. बर, अ कंपाऊंड इज फॉर्म बाय सी आहे आणि ए आहे. इथं सी लिहितो मी, इथं ए लिहितो. बरोबर की नाही? एका ठिकाणी सी लिहिला, एका ठिकाणी ए लिहिला. बर, काय म्हणते? द अनायन फॉर्म. पहिले काय म्हणते? कॅटायन. हा कॅटायन आहे म्हणजे हा प्लस आहे, अनायन आहे म्हणजे हा मायनस आहे. द अनायन फॉर्म एच सी पी. अनायन अनायन म्हणजे हा वाला काय म्हणते? एच सी पी आहे. बर, कॅटायन ऑक्युपाय. हा कॅटायन बद्दल बोलतो आता, लक्षात ठेवा. कॅटायन ऑक्युपाय 75%. 75% 75 म्हणजे काय? 75% म्हणजे प्रत्येक 100 असं करायचं. म्हणजेच काय? 25 × 75, 25 × 100 म्हणजेच काय? 3/4 असं त्याला म्हणायचं. थोडंसं कन्फ्युजिंग केलं, बाकी काही नाही. म्हणजे याचं म्हणणं काय? 3/4 ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड. मुद्दा लक्षात आला? म्हणजे काय? 3/4 ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड हे समजायला पाहिजे. हे समजलं की आन्सर निघालं. याला काय? मी आधीच सांगितलं, एससीपी असेल, सीसीपी असेल, याला कन्सिडर करायचं एक्स. आणि इकडे काय म्हणते? ऑक्टाहेड्रल व्हॉइड किती असतात? जेवढे नंबर ऑफ ऍटम आहेत, ऍटम किती आहेत? एक्स. म्हणजे 3/4 ऑफ एक्स असं लिहिणं बरोबर नाही वाटणार. डायरेक्ट लिहितो 3/4 एक्स इन्स टू एक्स. बरं, मग काय झालं रे? एक्स एक्स कॅन्सल झाला. इकडे काय उरलं? 3/4. तिकडे काय बेटा? 1. 3/4 आता डिनोमिनेटर ठेवायचा आणि कळून द्यायला. लात मारके निकाल दो इसको. 4 कटला. 3:4. 3:4. सी आहे 3 वेळा, ए आहे 4 टाइम. C3A4. C3A4 कुठे रे? C3A4 ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. समज मे? येस ऑर नो? ठीक आहे, बोर झाले का? थांबवायचं असेल तर ते पण सांगा. अर्धा रास्ता झालाय फक्त. आगे बढे. व्हेरी गुड. चलो बढिया. नेक्स्ट. हा JEE मेन. ठीक आहे नो प्रॉब्लेम. मी पाहिलं नाही यार स्लाईड, ॲक्च्युली मी पाहिले नाही, त्यामुळे काही क्वेश्चन्स नीट आणि काही क्वेश्चन जायचे. ठीक आहे ना, आपली प्रॅक्टिस होऊन जाते. आपला काय है ना? ठीक आहे. JEE मेन 2017 प्रश्न आहे, टेन्शन घेऊ नका. टेन असं समजा की इथं काही लिहिलंच नाही, आपल्यासाठी प्रश्न आहे फक्त. ठीक आहे, ओके. चलो आगे बढे. फार सोपं आहे. अ मेटल क्रिस्टलायझेस इन FCC. एक मेटल आहे म्हणते जो की FCC वाला आहे. ठीक आहे, FCC चं सगळंच माहिती आहे आपल्याला. एकदा सांगून देऊ का ते काय काय असते रे? लक्ष द्या, काय काय होतं ते एकदा रिकॉल करा. हे पहा, सिम्पल क्युबिक बॉडी सेंटर्ड FCC. आता हे कसं कसं असते याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं आहे सविस्तर. सगळ्यात पहिले आपण लक्षात कसा ठेवायचा? नंबर ऑफ ॲटम्स म्हणजे झेड इफेक्टिव्ह कसा लक्षात ठेवतो आपण? 1, 2 का 4. कोऑर्डिनेशन नंबर कसा लक्षात ठेवतो? 4, 12. ठीक आहे ना? हे काय होतं? झेड इफेक्टिव्ह. हे काय होतं? कोऑर्डिनेशन नंबर. नंतर रिलेशन बिटवीन ए अँड आर कसं लक्षात ठेवतो? ए इज इक्वल टू 2R. 4R इज इक्वल टू बॉडी सेंटर्ड म्हटलं म्हणजे √3A.
आणि फेस सेंटर्ड म्हटलं म्हणजे 4R इज इक्वल टू रूट 2E. हे लक्षात पाहिजे सर्वांच्या. पॅकिंग इफिशियन्सी किती असते बेटा? 52, 68, 74. आणि शेवटी काय असते? पर्सेंटेज वाईट किती असते रे? हां बोला, 100 मधून 52 मायनस केले, 48, 32, 26. चलो करेक्ट आहे. हा तो टेबल आहे पर्सेंटेज पॅकिंग इफिशियन्सी वाला आणि पर्सेंटेज वाईट वाला. हा काय ए आणि आरचं रिलेशन आहे. ठीक आहे, रिकॉल करून द्यायला एकदा जस्ट फक्त. ठीक आहे, चलो बढिया प्रश्नाकडे जाऊया. बरं, एफसीसी वाला आहे म्हणते. हा एफसीसी वाला आहे. ठीक आहे, द एज लेंथ ऑफ इट मिन सेल इज ए. एज लेंथ म्हणजे ए ची किंमत एच आहे. बरं, एज लेंथ दिलेली आहे फक्त. द क्लोजेस्ट अप्रॉच बिटवीन टू ऍटम्स, दोन आयटम कुठं आहेत? इथं आहेत. हा पहिला आयटम, हा दुसरा आयटम. समजला का आयटम? येस सर, नो? चलो बढिया. दोघांच्या मधातलं डिस्टन्स विचारलं म्हणते भाऊ. दोघांच्या मधातलं डिस्टन्स विचारलंय म्हणजे एवढी व्हॅल्यू विचारली, एवढी एवढी इथपासून तर इथपर्यंतची व्हॅल्यू. ही पहिलं काय बेटा? हे रेडियस आहे. दुसरं काय? ही पण रेडियस आहे. आर प्लस आर म्हणजे 2R ची किंमत किती असेल असं तुम्हाला विचारलं. हां, तुम्हाला ते माहिती नाही. तुम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे 4R ची किंमत. एफसीसी म्हटल्याबरोबर 4R ची किंमत किती असते? किती असते? किती असते? एक सेकंद, एक सेकंद. प्रश्न पण छोटा होत आहे. कोण येतो? प्रश्न लक्षात आला तुमच्या? प्रश्न लक्षात आला? ठीक आहे, चलो आगे बढो. काय म्हटलं आहे? काय म्हटलं? काहीतरी म्हटलं. हां ठीक आहे, एफसीसीसाठी तुम्हाला विचारलं 2R ची किंमत किती असेल असा तुम्हाला प्रश्न विचारला. तुम्हाला माहित आहे 4R इज इक्वल टू रूट 2A असते. म्हणजेच काय? R इज इक्वल टू रूट 2A, 4 मल्टिप्लिकेशन डिवाइड मध्ये. क्लिअर ना? बढिया. पुढे बघा, आता काय म्हणते बेटा? आर जसाचा तसा रूट 2 लिहिला आपण ऍज इट इज. अपॉन खाली आहे बेटा 4 आहे ना, पण तुम्हाला व्हॅल्यू तर 2R ची पाहिजे होती. काही हरकत नाही, चल बर. असं करता काय आला? याच्यापेक्षा सोपा ऑप्शन आपल्याकडे काय? 2R ची व्हॅल्यू पाहिजे भाऊ. इथं सरळ सरळ 2R लिहा. 2R कसा आला? डिवाइड बाय 2. मग इकडे काय करसाल? रूट 2A अपॉन 2. समजलं का? बर, असं ऑप्शन आहे काय? नाही आहे. भल काहीच आहे. मग काय करायचं? इकडे लक्ष द्या, रूट 2 जसाचा तसा लिहिला, ए ॲज इट इज आहे, खाली 2 आहे. 2 ला आपण रूट 2 मल्टिप्लाइड बाय रूट 2 लिहू शकतो की नाही? रूट 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 होते, स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होते. बरं, मग काय? वरचा रूट 2 खालचा रूट 2 काय झाला? कॅन्सल. म्हणजे काय उरलं बेटा? ए अपॉन रूट 2. बरोबर की नाही? ए अपॉन रूट 2 कुठे ऑप्शन आहे बघा. ए अपॉन रूट 2 ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. येस ऑर नो? नाही जमलं? नाही जमलं का? नाही जमलं का? क्लिअर ना? चलो बढिया, आगे बढे. हा नाही, उद्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय घ्यायचं? केमिकल कायनेटिक्स घेऊन टाकू उद्याच्या लेक्चरमध्ये. सीईटीचं, एमएसटी सीईटी केमिकल कायनेटिक्स. ठीक आहे, एमएसटी सीईटी केमिकल कायनेटिक्स उद्याच्या लेक्चरमध्ये. परवा आयोनिक इक्विलिब्रियम एमएसटी सीईटी, 13 अजून काहीतरी घेऊ. ठीक आहे, चलो क्लिअर. 30 तारीखपर्यंत आपल्याला वेळ आहे, तोपर्यंत आपल्याला घेत राहायचं आहे. आगे बढे. नेक्स्ट क्वेश्चन, सीबीएसई पीएमटी. हां, सॉल्व्ह करून घ्या हा क्वेश्चन, या होमवर्कमध्ये घ्या. सीबीएसईचाच क्वेश्चन आहे, कठीण नाही आहे. ओके, काय म्हणते? हे सेम कन्सेप्ट आहे, डिस्टन्स बिटवीन अपोजिटली चार्ज आयन. म्हणजेच तोच कन्सेप्ट विचारला. 2R ची व्हॅल्यू विचारली, 2R ची व्हॅल्यू विचारली बॉडी सेंटरसाठी म्हणजे बीसीसीसाठी. म्हणजे 4R इज इक्वल टू रूट 3 आहे, तर 2R ची व्हॅल्यू काढा. याच्यामध्ये व्हॅल्यू दिलेलं आहे, ए ची किंमत दिलेली आहे, आर ची काढा असे केस आहे. ठीक आहे, 2R ची किंमत विचारली. ठीक आहे, हां, बिटवीन टू अपोजिटली चार्ज आयन, 2R ची व्हॅल्यू किती असेल काढून घ्यायचा. ठीक आहे, येस ऑर नो? एखादा क्वेश्चन घेऊन की. ठीक आहे, लास्ट वन. किती स्लाईड झाल्या आपल्या? अरे बाप, ठीक आहे, 14 स्लाईड झाल्या. एक घेऊन टाकू आणखी. ओके, हा ए आय ट्रिपलचा क्वेश्चन आहे, 2011 आहे. फेस सेंटर क्युबिक सेल आहे, म्हणजे एफसीसी बद्दल बोलला. ॲटम ए कुठं ऑक्युपाय म्हणते? कॉर्नर पोझिशनला. ॲटम ए कुठं आहे म्हणते? ॲटम ए आहे म्हणते कॉर्नरला. ठीक आहे, बर, पुढे काय म्हणते बघून घ्या आणखी. बी कुठं आहे म्हणते? एफसीसीला. बी आय म्हणते फेस सेंटरला. ठीक आहे, शॉर्टकट मध्ये फेस लिहितो. हा, वन ॲटम ऑफ बी इज मिसिंग, वन ॲटम ऑफ बी इज मिसिंग. फेस सेंटरला ॲटम किती असतात रे? 6. एक ॲटम मिसिंग आहे, म्हणजे उरला किती? 5. किती उरला? 5. फेस सेंटरचं कॉन्ट्रीब्युशन आताच लिहून दिलं होतं मी. फेस सेंटरचं 1/2, बॉडी सेंटरचं 1,
कॉर्नरचं 1/8, एज सेंटरचं 1/4 थोडीच पाहिजे बिलकुल, आहे ना? की त्याला आन्सर 5/2 हे कॉर्नर आहे, म्हणजे 8 ऍटम्स असतात, 1/8 दॅट इज 1. काय करायचं? मल्टिप्लाइड बाय टू डिनोमिनेटर आहे ना, कॅन्सल करावं लागेल आपल्याला, बरोबर की नाही? बरं, काय होते बेटा आन्सर इकडे? 2:2 काय आलं? 5. 2:5 पुढे रे, 2:5 ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. वन लास्ट क्वेश्चन 15 नंबरचा आहे, एवढा घेऊन घ्या. वेस्ट बंगाल जेई मेनचा क्वेश्चन आहे, 2015 आहे, सोपा क्वेश्चन आहे, ठीक आहे, पंचड आहे. बरं, काय म्हणते? द मास ऑफ सिंगल एजी आयटम इज एम. मास दिलाय बेटा तुम्हाला एम, बरोबर. एजी क्रिस्टलायझेस इन एफसीसी, तुम्हाला माहित आहे एफसीसी मध्ये 4 आयटम्स असतात, बरोबर आहे की नाही? बीसीसी मध्ये 2 असतात. आणखी हा, एज लेंथ आहे त्याची ए. एज लेंथ काय बेटा? ए. डेन्सिटी विचारली, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतं रे? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. बर, मास कोणाचं पाहिजे? एका आयटमचा मास एम आहे. किती आयटम आहे? 4. 4 आयटमचं मास काय असेल? 4 एम, बरोबर की नाही? व्हॉल्यूम काय असते बेटा? व्हॉल्यूम असते लेंथ जी आहे त्याचा क्यूब. क्यूब साठी विचारतो ना आपण, बरोबर की नाही? म्हणजे लेंथ काय आपली? येस, ए. एचा क्यूब 4m/a. कुठे रे? ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. हा, क्लिअर झाले 15 क्वेश्चन झाले आपले अर्ध्या तासात. व्हेरी गुड. उद्या परत दुसऱ्या चॅप्टरचे 15 क्वेश्चन. हे आता MSTCET चे, उद्या पण आपण MSTCET चे क्वेश्चन घेऊन टाकू, चालते? बर, 15 पैकी 15 क्वेश्चन किती लोकांना समजले पटकन? येस येस येस, लवकर सांगायचं. 15 out of 15 कितने बच्चों को समज में आ गए? क्लिअर ना? अजून 2-3 क्वेश्चन देतो होमवर्कमध्ये, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. AIPMT रिटेस्टचा क्वेश्चन आहे. चलो डन, घेतला? नेक्स्ट AIPMT 2015 डन. चलो डन, बस आज के लिए इतना बहुत काफी आहे. 30 मिनिटांमध्ये आपण 15 क्वेश्चन संपवलेले आहेत. उद्या आपण नवीन चॅप्टर घेऊया, नवीन 15 क्वेश्चन्स घेऊया, आणि CET चे क्वेश्चन्स असेच आज जसं होतं तसंच अशा प्रकारे आपण कन्सेप्ट वाईज जे आपली रिव्हिजन आहे ते पण होते आणि क्वेश्चनची प्रॅक्टिससुद्धा होते, ओके, आणि तुम्हाला बोरसुद्धा होत नाही, तशा प्रकारचा हा कन्सेप्ट होता. बाकी भेटूया उद्यालाच सेम टाईमला, संध्याकाळी 7 वाजता, ठीक आहे? चलो, बाय बाय, राम राम, बाय बाय.